ब्रेकनंतर पुन्हा पण एकदा नाशिकची बातमी बघणार आहोत. कारण महापालिकेच्या मुख्यालयावर काल एका रुग्णानं आंदोलन केलेलं होतं, पण आताची दुर्दैवाची बाब म्हणजे उपचार सोडून आंदोलन करणं या व्यक्तीला आता अंगलट आलेलं आहे. कारण दुर्दैवाची बाब म्हणजे या रुग्णाचा मृत्यू ओढवल्याचं कळतं. आताची महत्वाची बातमी आहे, नेमकं काय झालं होतं सविस्तर माहिती जाणून घेऊयात. आणि काही वेळापूर्वी गुन्ह्याची देखील नोंद होत होती, त्याबद्दलचे अधिक अपडेट्स आपण घेणार आहोत. लक्ष्मण घाटोळ आमचे प्रतिनिधी आता आपल्यासोबत आहेत. लक्ष्मण, आताच काय अपडेट्स मिळत आहेत त्या बातमीबद्दलचे? नाशिक महानगरपालिकेच्या मुख्यालयावर आंदोलन केल्याप्रकरणी सामाजिक कार्यकर्त्या विरोधामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे सरकारवाडा पोलीस ठाण्यात. खरं तर नाशिक शहरामधील नागरिकांना रुग्णांना बेड मिळत नाही हे वास्तव आहे. न्यूज 18 लोकमतने देखील आपल्या वेगवेगळ्या बातम्यांच्या माध्यमातून शहरामध्ये बेड उपलब्ध नाहीये, प्रशासन हतबल झालेलं आहे अशा स्वरूपाच्या बातम्या काही दिवसांपूर्वी दाखवल्या होत्या. दररोज आपण त्याच्यावरती फोकस करतोय. मात्र काल एका सामाजिक कार्यकर्त्याने एका पॉझिटिव्ह रुग्णाला ज्याला बेड मिळत नव्हता त्याला थेट नाशिक महानगरपालिकेच्या सभागृहाजवळ आणलं, त्या ठिकाणी त्यांनी एक आंदोलन केलं. मात्र एका रुग्णाला, पॉझिटिव्ह रुग्णाला महानगरपालिकेच्या आवारात घेऊन येणं आणलं गेलं, आणि विशेष म्हणजे त्याची प्रकृती जर बरी नव्हती तर प्राधान्यानं त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करणं हा प्राधान्य होता. मात्र ते न करता एक केवळ स्टंटबाजी म्हणून अशा प्रकारचं काल आंदोलन नाशिक महानगरपालिकेच्या प्रवेशद्वारावर करण्यात आलं. आणि दुर्दैव म्हणजे ज्या रुग्णाला त्या ठिकाणी आणण्यात आलं होतं आंदोलनासाठी, त्या रुग्णाचा आज उपचारादरम्यान नाशिकच्या महानगरपालिकेच्या बिटको रुग्णालयामध्ये मृत्यू झाल्याची माहिती जी आहे ती समोर आलेली आहे. एकूणच नाशिकमध्ये बेडची संख्या कमी आहे, त्यामुळे वेगळे पर्याय जे आहे ते प्रशासनाच्या वतीनं आखले जात आहे. खासगी रुग्णालय ताब्यात घेतले जात आहे, काही हॉटेल शहरामधले जे आहे ते बेड उपलब्ध करून देण्यासाठी ताब्यात घेतले जात आहे. आपल्या सर्वांना माहिती आहे नाशिक शहर जे आहे त्यामध्ये उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व रुग्ण जे आहे ते या शहरात येत आहे. जळगाव असेल, धुळे असेल, नगर, नंदुरबार या सगळ्या भागातले रुग्ण नाशिकमध्ये आलेले आहेत, त्यामुळे नाशिकमधले बेडची संख्या पूर्णतः कमी झालेली आहे. अनेक ठिकाणी व्हेंटिलेटर मिळत नाहीये, ओटू मिळत नाही, हे वास्तव आहे शहरातलं. मात्र अशा प्रकारे आंदोलन करणं, एखाद्या पॉझिटिव्ह रुग्णाला घेऊन त्याचा जीव धोक्यात घालून महानगरपालिकेत घेऊन आल्यामुळे त्याचा आज जीव गेलेला आहे, त्यामुळे आता या जीव जाण्याला जबाबदार कोण असा प्रश्न निर्माण झालेला आहे. सामाजिक कार्यकर्त्यांनी जो काही स्टंट केला तो या प्रकरणाला जबाबदार आहे की ज्या लोकांनी या व्यक्तीला भेट देऊ शकली नाही ती महानगरपालिका याला जबाबदार आहे, असे दोन प्रश्न या ठिकाणी उपस्थित होता. मात्र या प्रकरणानंतर हळहळ व्यक्त केली जाते, रुग्णाला बेड मिळाला नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला असं असलं तरी आंदोलनाचा स्टंट जो आहे तो या सामाजिक कार्यकर्त्याच्या गळ्यात आलेला आहे आणि त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा त्याची नोंद झालेली. अगदी खरं आहे लक्ष्मण, असेच राहा आपल्यासोबत. आपल्यासोबत शिवसेनेचे नेते आणि नगरसेवक सुधाकर बडगुजर देखील आहेत. सुधाकर बडगुजरशी आपण बघितली होती ही सगळी कालची व्यथा या रुग्णाची, आणि आंदोलन करणं हे सगळे मुद्दे आहेच, पण याबद्दल तुम्ही देखील काल मुद्दे मांडले होते, ते पुन्हा एकदा आम्हाला सांगा की या सगळ्याबद्दल तुम्ही काय काय म्हटलं होतं, तुमचं म्हणणं या संदर्भात काय होतं? बाळासाहेब कोळेंचा जो मृत्यू झाला ती घटना अत्यंत दुर्दैवी आहे, आणि त्याला बेड मिळाले नाही म्हणून तो महापालिकेच्या गेटवरती आंदोलनासाठी आला. त्यामध्ये सामाजिक कार्यकर्त्याची चूक आहे असं मला वाटत नाही, कारण त्यापूर्वी तो बिटको हॉस्पिटलला ऍडमिशनसाठी गेला होता, झाकीर हुसेनला तो ऍडमिशनसाठी गेला होता, आणि दोघं ठिकाणी त्याला ऍडमिशन न मिळाल्यामुळे ते महापालिकेच्या गेटवरती आले. त्यानंतर मी स्वतः आयुक्त कैलास जाधव साहेबांशी बोललो आणि ते कैलास जाधव साहेबांनी तात्काळ त्याला रुग्णवाहिका मिळून दिली, त्याचं ऍडमिशन केलं, परंतु त्याला व्हेंटिलेटरची गरज होती, त्याला ओटू देण्यात आला, त्यामुळे व्हेंटिलेटरचा बेड शिल्लक नसल्यामुळे आज त्याचं दुर्दैवी मृत्यू झालेला आहे. त्याचं वय फार नाही, 35 वर्षाचा तो बाळासाहेब कोळी गृहस्थ होता. त्याच्या मृत्यूला जबाबदार निश्चितपणाने महापालिकेचं प्रशासन आहे, वैद्यकीय विभाग आहे, कारण वैद्यकीय विभागाची जी काम करण्याची पद्धत आहे ती अतिशय म्हणजे निग्लिजन्सपणाचा कळस झालेला आहे. त्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी जे आहेत ते PSM डिग्रीचे आहेत, ते MS सर्जन किंवा MD सर्जन त्या ठिकाणी पाहिजे होते, त्या ठिकाणी त्यांचं मॅनेजमेंट पूर्ण फेल्युअर गेलं आहे. आज शिवसेनेकडून मी आक्षेप त्या ठिकाणी वेळोवेळी सभागृहामध्ये मांडलेला आहे, स्थायी समितीमध्ये मांडलेला आहे, परंतु प्रशासन ढिम्म झालेलं आहे आणि आज त्याच्या फेल्युअरमुळे हे नागरिकांना शिक्षा पोहोचते. जरी नाशिक महापालिका म्हणत असेल की बेड अवेलेबल आहे, रात्री सुद्धा 1 वाजेपर्यंत बेड मिळत नाही, डॉक्टरांचे फोन उचलले जात नाही, डॉक्टर फोन घेत नाही, त्यामुळे सातत्याने नागरिकांना तो लढा द्यावा लागतोय आणि उपचार मिळत नसल्यामुळे आज अनेक मृत्यू नाशिक शहरामध्ये होत आहेत कोरोनामुळे. मृत्यूंची संख्या ही महाराष्ट्रामध्ये कदाचित 1 नंबरचं शहर असे अशा पद्धतीने होईल, अशा प्रकारचं नियोजन
नाशिक महापालिकेचं फेल्युअर झालेलं आहे. तर त्यामध्ये राज्य शासनाने हस्तक्षेप करावा, स्पेशल ऑफिसर अपॉइंट करावा अशी शिवसेनेकडनं मागणी होते. सुधाकरजी, पण आपण एकीकडे बघतोय, तुम्ही म्हणताय की या सगळ्याला पालिका आणि रुग्णालय संबंधित जे अधिकारी असतील ते जबाबदार असतील, पण किती ठिकाणी हे जे रुग्ण होते ते आतापर्यंत गेलेले होते आणि किती ठिकाणी त्यांना बेड मिळाला नव्हता, इतकी गंभीर परिस्थिती असताना, हे देखील विस्तारानं सांगा. कालच्या चर्चेमध्ये जे झालं त्या ठिकाणी बिटको हॉस्पिटलला महापालिकेचं 1000 बेडचं हॉस्पिटल असं प्रशासनाचा दावा आहे, पण त्या ठिकाणी 100 बेड ऑक्सिजन वरती आहेत आणि 200-300 बेड असे जनरल आहेत. त्या ठिकाणी ज्या 1 वर्षापासून महापालिका प्रशासन ऑक्सिजनची टँक बसवण्याचं काम त्या ठिकाणी चालू होतं ते आता कुठे पूर्ण झालेलं आहे, म्हणजे ऑक्सिजन बेड हे महापालिकेकडे नव्हते, दुसरीकडे शिफ्ट करत होते, आता कुठे ते 100 बेड त्यांनी चालू केले आहेत. पण 1-1.5 वर्षाचा कालावधी गेला तरी प्रशासन त्या ठिकाणी कार्यक्षमपणे काम करू शकलं नाही, हे निश्चितपणाने नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचं फेल्युअर आहे. आणि वैद्यकीय विभागामध्ये ज्या वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 103 पोस्ट मंजूर असताना त्या ठिकाणी 47 अधिकारी फक्त उपलब्ध आहेत, बाकीचे 57 अधिकारी त्या ठिकाणी उपलब्ध नाही, ANM उपलब्ध नाहीत. जो स्टाफ तत्कालीन आयुक्त गमे साहेबांनी त्यावेळेस टेम्पररी, तुम्ही खूप महत्वाच्या त्रुटी मांडताय. तुम्ही म्हणताय की जिथे इतक्या संख्येनं अधिकाऱ्यांची गरज होती त्याच्याऐवजी कमी संख्या, म्हणजे जवळजवळ अर्ध्यापेक्षा कमी संख्या, आणखीन काय काय त्रुटी आहेत त्या देखील मांडाल. पेपर वरती दिसतंय ना मॅडम, पेपर तुम्हाला पाहिजे तर मी व्हॉट्सअप करतो, तुमचा नंबर जर मिळाला तर मी सगळे पेपर तुम्हाला व्हॉट्सअप करतो. ज्या पद्धतीने तत्कालीन आयुक्त गमे साहेबांनी ज्या वेळेस ते ही भरती केली होती टेम्पररी कोविडसाठी, ती लोक 3 महिन्यानंतर काढून टाकण्यात आली, टेम्पररी कोविड सेंटर उभारण्यात आलेले होते ते मोडकडीस आणली, ते काढून टाकण्यात आली. त्यामुळे आता 10-11 मार्चपासून जो कोरोनाचा प्रादुर्भाव शहरामध्ये झाला त्यानंतर प्रशासनाने अतिशय सज्ज व्हायला पाहिजे होतं, पण तशी व्यवस्था त्या ठिकाणी झाली नाही. लॉकडाऊन जो झाला त्या काळामध्ये तो सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी झाला, परंतु लॉकडाऊनचा अर्थ यांनी वेगळा काढला. त्या ठिकाणी त्या पिरियडमध्ये कुठली यंत्रणा उभी न करता आज नागरिकांना पेशंटना तो त्रास होतोय हे नाशिक महापालिकेचं फेल्युअर आहे. आणि बाळासाहेब खोडेंची जे जो मृत्यू झाला ते नाशिक महापालिकेची इब्रत ही वेशीवर टांगली गेलेली आहे. अगदी, आपण या संदर्भात प्रशांत बाग आता आमचे प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत. प्रशांत, अत्यंत दाहक असंच चित्र म्हणायला हवं नाशिकचं, कारण 2-3 ठिकाणी बेड मिळत नाहीत. पालिकेकडून सांगितलं जात आहे की बेड अवेलेबल होता पण त्या व्यक्तीला तिथे ऍडमिट होता आलं नाही. प्रचंड दाहक स्थिती आहे असंच म्हणता येईल. आतापर्यंत काय कारवाई होताना दिसतेय? सुधाकर बडगुजर यांचं म्हणणं आहे की जे आयोजक आंदोलन करणारे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल करणं त्यांना योग्य वाटत नाहीये. रेणुका, नक्कीच दाहक परिस्थिती दिवसेंदिवस वाढते. गेल्या मार्च महिन्याचा जर का आपण विचार केला तर 54,773 नवीन रुग्ण एका महिन्यात आलेले आहेत. उच्चांकी आहे, गेल्या 3 दिवसामध्ये 11,000 नवीन बाधित फक्त नाशिक शहरात आहे. आणि आता हीच ती जागा आहे की ज्या ठिकाणी खरं तर हे आंदोलन झालं होतं, ही याच ठिकाणी एका खुर्चीवर भाऊसाहेब काळे हे रुग्ण बसले होते. आणखीन याच शेजारी त्यांच्या शेजारी ऑक्सिजन सिलेंडर ठेवण्यात आलं होतं. महापालिकेचं हेच आहे ते मुख्य प्रवेशद्वार, जिथले सगळे सिक्युरिटी अधिकारी कर्मचारी सगळे पळत या ठिकाणी आले होते आणि त्या भाऊसाहेब काळ्यांच्या भोवती आले होते. आणि याच ठिकाणी महापालिकेच्या बिटको रुग्णालयाची खरं तर ऍम्ब्युलन्स आली. आणखी नंतर या भाऊसाहेब काळे अगदी एक क्षण तुम्हाला थांबवते. सामाजिक कार्यकर्ते दीपक डोके आता आपल्या सोबत आहेत. दीपक डोके, सामाजिक कार्यकर्त्यांवर किंवा आंदोलक जे आयोजन करणारे होते त्यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची जी बातमी येते ती तुम्हाला पटते का आणि याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? मॅडम, काल भाऊसाहेब कोळे म्हणून माझे नातेवाईक आहेत त्यांचा मला फोन आला का असं असं झालंय, आम्हाला 3 दिवस फिरतोय, आम्हाला बेड भेटत नाही. तर त्याच्यासाठी ते नातेवाईक आपलं आंदोलन करायला गेले नव्हते, विभागीय आपलं जे आरोग्य अधिकारी त्यांना भेटायला गेले होते का साहेब आम्ही जायचं कुठे, त्याच्यासाठी गेले. त्याच्यानंतर तिथे काही अधिकारी नगरसेवक हे सर्व जमले. जमल्यानंतर आम्हाला एक अँब्युलन्स ऍडजस्ट झाला, आपलं अँब्युलन्स अवेलेबल झाली. त्या अँब्युलन्स मध्ये अधिकाऱ्यांनी सांगितलं का व्हेंटिलेटरचा बेड इथे आहे, तुम्ही तिथे घेऊन जा. पण म्हटलं तुम्ही अँब्युलन्स मागवा. अँब्युलन्स मध्ये नेल्यानंतर मॅडम त्याला कुठल्याही प्रकारचा व्हेंटिलेटरचा बेड तिथे भेटला नाही. त्या पेशंटला 1-1.5 तास वेटिंगला ठेवलं. वेटिंगला ठेवल्यानंतर त्याला ऑक्सिजनचा बेड मिळाला मॅडम, आणि ऑक्सिजनचा बेड मिळाल्यामुळे त्याला ऑक्सिजन देण्यात आलं, कारण की 36 ऑक्सिजन लेवल होती. त्याला व्हेंटिलेटर हवं होतं. व्हेंटिलेटरच्या अभावी तो पेशंट रात्री 1:30 वाजता जगावला. दीपक डोकेजी, पण एकीकडे म्हणजे तुम्ही सगळे प्रयत्न किंवा म्हणताय किंवा हे सगळे प्रयत्न तुम्ही केले होते आणि त्यानंतर त्यांना बेड उशिरा मिळाला आणि खरं तर जेव्हा गरज होती तेव्हा ते मिळू शकलं नाही, पण या केसमध्ये सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल होणार आहेत, या सगळ्या परिस्थितीत तुम्ही तुमची बाजू कशी मांडाल आता?
मॅडम मी कुठल्या आंदोलनाला गेलो नव्हतो. जे नगरपालिकेने जो गुन्हा दाखल केला आहे तो आपला नाही का काय म्हणता येईल त्याला आपलं हेतू पुरस्कार म्हणजे त्या कुठेतरी नाही खोट्या गुन्ह्यामध्ये अडकवायचं. कोणी आंदोलन नाही केलं पाहिजे लोकशाही मार्गाने, कोणी पेशंट घेऊन आलं नाही पाहिजे. पेशंट आता 3 दिवसापासून फिरतोय, त्यांनी किती जणांना इन्फेक्ट केलं असेल त्याच्यामध्ये. मॅडम ही गोष्ट महत्वाची आहे. आम्ही तर त्याला 2 मिनिटं घेऊन गेलो आणि फक्त अधिकाऱ्याला भेटू द्या, अधिकाऱ्यांना आम्हाला बेड अवेलेबल करून द्यायला पाहिजे असं नातेवाईकांचं बोलणं होतं. आज माझ्यासारख्यावर गुन्हा दाखल झाला आहे मॅडम. तिथे तर सुधाकर भाऊ बडगुजर पण होते, ते शिवसेनेचे महानगर प्रमुख आहेत, नगरसेवक आहेत. फक्त माझ्यासारख्या एक दलित कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल करून कुठेतरी हे चुकीचं काम नगरपालिका करते. धन्यवाद तुमची भूमिका तुम्ही मांडल्याबद्दल. आणि काही वेळाने आम्ही कदाचित पुन्हा एकदा तुमच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करून अत्यंत भीषण असाच हा प्रकार म्हणायला हवा. नाशिकमधली ही कालची दृश्य आहेत आणि या रुग्णाचा दुर्दैवानं अंत ओढवलेला आहे, कारण एकीकडे त्यांना कोरोना पॉझिटिव्ह ते होते आणि आपल्याला माहिती आहे की त्यांना 36 पर्यंत त्यांची ऑक्सिजन लेवल जर खाली आली असेल तर त्यांना असं घेऊन जाणं, पालिकेच्या दारापर्यंत ते पोहोचले होते आणि त्यानंतर त्यांना बेड मिळाला पण तो देखील योग्य सज्जता नसलेला होता अशी देखील माहिती आता समोर येते. कालपासून न्यूज 18 लोकांना याआधी देखील आणि काल देखील हे भीषण वास्तव, हे भीषण दाहकता या सगळ्याची पोहोचवलेली होती आणि त्याचेच आपण म्हणू शकतो की पालिकेचा हा सगळा बेजबाबदार कारभार यातून आता पुढे येताना दिसतो. आमचे प्रतिनिधी प्रशांत बागही आता आपल्यासोबत आहेत. या सगळ्यांशी पुन्हा एकदा आपण संवाद साधणार आहोत, पण एका ब्रेकनंतर. पहा केवळ न्यूज 18 लोकमत.